लगन करके बस गया यार अच्छा खासा खास बैल अय ऐका ना मी काय म्हणते लग्न झाल्यापासून राहिलो कुचरालो तू बोलू तर तू देतच मी आज ना आपल्या घरी माझे मम्मी आणि डॅडी राहिले मग मी काय करू नाचू लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स नाचू नका ना तसं तुम्ही दररोजच नाचता बारीक बाजाराहून पनीर त्याला खायसाठी पनीर हा पनीर तो ए माय बाप येऊरल तर पनीर मागच्या वाटची ना मये बहीण दाजी आलता त्याच्यासाठी बेसन भाकर खेल तो गॅस आयकीची तुमची बहीण त भाभी आली की भांडण्या लावून जाती तोय मायबाप कुठे कमी ये है, ते गेल्यावर आठ दिवस टम तोंड भुगत तो माय मायबापाच्या नाणी नका लागू तुम्ही माय माय बापाच्या मनात आला ना तुम्हाला गेलं पुरा हुंडा वापिस घेऊन ते अहो इचकेल तोंडाचे माय बहिणीचे जर मनात आलं ना तर आपल्या घरात आणि आपल्या जमिनीत अर्धा ता हिस्सा घेऊन मग आपल्याला बसून जागे कटोरा घेऊन भीक मागत जवाईबा आम्ही आलो अरे सासरे बा बिगर बोलायची झाली तुम्ही या या बसा तू किती खराब झाली अव तो डोळे गेले काय नीट पाय दर्स सासूबाईचं एका कुंटल जवळ जवळ गेलं खराब झाली सासूबाई सासरे सासरेबा आकाश काय येणं केलं ओ जवाई काल रात्री सपनात मग पोर गेल ती मला भेटायला म्हणलं चला मग आता आपण भेटून येऊ पोरीलं मग तुम्ही बी सपनातच असताना भेटायला खरु घर मध्ये कशाला आले अ मजा करायची आदत गेली नाही जवैभाऊ तुमची अजून अहो मजाक तर तुम्ही केली माया सांगा तुमची पोरगी माया गळ्यात गुतून देऊन अहो बायको जा ना तिकडे सासूबाईला घेऊन जा तिकडं मायाबद्दल थोडशा बुराया कर मला शिव्या दे दोन तीन माया खांदाला शिव्या दे मस्त गप्पा आणा जा तिकडे अरे सालेबा तुम्ही विळेल काय दिसू घालली तुम्हाला डोळे फुटले का तुमच्या दाजी अरे तावाचा कुठं खपला होता त्या आटो पैसे देत होतो ना बापरे कह साले बो व्यवहार तुमच्या हातात वाटत मग सासरेबानीस त्या भाकरी तोडाय काय तुमच्या वाणी ते म्हणजे बड्या बड्या आणि बेचा आता अय <गण> सालिया तुम्हाला आणपण समजू लावला काय समजायचं काय त्यात आहेस तुम्ही अरे चांगले चांगले शिकले लोकाला पाणी पाचतो म्हणलं मी रे एक राय तुम्ही माझ साला आपल्यापेक्षा विषय नाही दाखवून लागतो याला आपला खटका दर्शक कवा पोरी तो नवरा असा येड्या बावळ्या बनी तुम करू आला गोळ्या हात आपल्या काय त्याच्या अव मॉम पुरं खानदार तस येते पागल पण मी आणते म्हणते आला वटणीवर घरातले काम करायला आवाज केलं भांडे घासणं धुणं धुणं तवा ठिकाण्यावर येते अव मॉम तू फक्त दोन तीन महिने थांब भांडे घासणं येतं काय ते पाय बी दाबन माय खटका पाहिलाच नाही त्या नाजूक मावा वा 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 वा, वा, वा। सासूबाई मस्त शाळा शिकुराला तुम्ही माय बायकोला तुमच्या तु मी, मी बद्दल सांगत होते मी तुमचा ईशाय चालला होता मस्त तुमचा <coughs> मी हे सांगायला भाजी जास्त तिखट का करू सासरेबावला मुळ या दुमदळला पुन्हा सकाळी गाणे पण द्यायला अनाशे उलटे शिधे काम ना का नाही तर आमच्या घरी येणंच बंद करून टाकेन तुमचं काय गप्पा चालवत त्या ईशा असन अहो तुमच्यात लय तुमच्या सासूबाईचा अहो लय जीव आहे आता जर कधी म्हणलं करा तरी तयार सासूबाई कहो दाजी तुमच्याकडे टीव्ही नाही का टीव्ही नाही नाही चाले बाबा टीव्ही नाही आपल्या घरी तुम्ही लग्नात दिलीच कुठे तुम्ही टीव्ही दिली नाही कूलर दिला नाही पंखा नाही निस्ती पोरगी गळ्यात गुतून दिली बाबा माया जड मस्तकाची हो दाजी लग्नाच्या आधी तर गे गप्पा आणा तुम्ही या कंपनीत त्या कंपनीत इथला पगार लाखाना पगार मग आता ओ सासरे भाऊ की कामा धंद्याला लावा लस दूर, दूर करून खर बोलल ते कस जोमल आमच्या नातवाचं तोंड कधी दाखवता बाप्पा आम्हाला वाटतं आमच्या नातवाने आमच्या अंगावर हंगाम भेटन ना सासूबाई नातवाचं तोंड पाहिलं कधी अरे येता ते भातकाय का आण आण म्हणजे आणलं त्याच्यासाठी मेहनत करणं पडती जवायबा आमची पोरगी तुम्हाला फक्त बाजारला गेलो ना तर भाजीपाला कमी आणि हिचं मेकअप सामान जास्त आणणं पडत एकदम हुशार पोरगी सासूबाई तुमची फक्त हिला मिठात फरक कळत नाही एकदा ती हिना मैद्याच्याच पोळ्या गेल फक्त हिचा कधी कधी दिमाग काम नाही करत मेंदू हँग होऊन जातो नाही तर एकदम हुशार पोरगी तुमची बरं झालं तुम्ही मला फसवलं या खांद्या दुसऱ्याला फसवला असत ना त्यानं तुमची वाटच लावली असती अहो जाऊ आहे भाऊ का ऍडजस्ट करून घ्या जा तुमच्याकडे तरी निसती पोरगी आहे मायाकडे तर हिची माय आहे माय मग विचार करा मी किती मोठा खतरो का खिलाडी आहे चांगलंच तोंड चालू लागलं या मेल्याचं बी घरी गेल्यावर दाखवते यालं लेस तोंड चालू लागलं तुमचं बी आजकाल घरी गेल्यावर सासरेबाची खैर नाही भाऊ आता <coughs> ओ दाजी बद्दल मला तुम्ही काय गिफ्ट देणार आहे काय पाहिजे तुला सांग फक्त मला ना आय फोन पाहिजे तुला अजून आय फोन आणि तोंडाच्या <coughs> बर आम्ही थांबवलोच कोण आहे तुम्हाला अहो दाजी येतो आम्ही बोलवलोच कोण होत तुम्हाला बरं बेटा काही अडचण आली तर फोन कर येतो आम्ही आता गेली काय म्हणलं कटकट कटकट मै माय बापा तुम्ही आशी वागले ना ये खेल तू ने सुरू किया कालिया इसे खतम मै करूंगी